सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी संजय मंगळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे। अक्षर लेखनामध्ये आपण देवनागरी शिकत आहोत। देवनागरी लिहित असताना आपल्याला ह्या जी रेषा आहे, ही जी रेषा आहे, हा जो कट असतो हा साधारणतः 45 अंशाचा असतो। किती अंशाचा असतो? 45 अंशाचा असतो। त्याच्यानंतर उभी जी रेषा आहे, उभ्या रेषेलाही तो कट 45 अंशाचा असतो। त्याच्यानंतर वर्तुळ असेल, अर्धवर्तुळ आहे, त्याच्यानंतर पुन्हा अर्धवर्तुळ आहे आणि वर्तुळ आहे। हा जो कट आहे हा सुद्धा 45 अंशाचा असतो। हे 45 अंशाचे असतात, हे 45 अंशाचे असतात। आता हे जे कट आहेत, हे कट आपण 45 अंशातच मोजले पाहिजे असं नाही, म्हणजे आपण प्रत्येक वेळेस माप घेणार असं नाही। एक आपला स्वतःचा अंदाज यायला पाहिजे की आपण हा 45 अंशाचा कोण करू शकतो। प्रत्येक वेळेस माप घेणं आपल्याला अशक्य आहे, पण एक सराव करत असताना एक आपल्याला अंदाज यायला, अंदाज बांधता यायला पाहिजे की आपण हा 45 अंशाचा कोण करत आहोत। आता या ठिकाणी उभी रेषा, त्याच्यानंतर आडवी रेषा आहे, त्याच्यानंतर अर्धवर्तुळ आहे, वर्तुळ आहे, त्याच्यानंतर तिरकस रेषा आहे, त्याच्यानंतर ही डाव्या बाजूला तिरकस रेषा आहे। हे सर्व जे आहेत, हे सर्व जे आहेत, हे अक्षरांचे अवयव आहेत। काय आहेत? अक्षरांचे अवयव आहेत। तर ज्या वेळेस आपण देवनागरी लिहिण्यास सुरुवात करू किंवा देवनागरी जर आपल्याला शिकायची असेल तर हे सर्व जे अवयव आहेत या अवयवांचा सराव आपण केला पाहिजे। की किंवा हे जे अवयव आहेत हे अवयव आपल्याला सहज लिहिता यायला पाहिजे, सहज करता यायला पाहिजे। हे अवयव जर आपल्याला सहज करता आले तर देवनागरी लिहायला आपल्याला अतिशय सोपी जाईल। देवनागरी आपल्याला अजिबात कठीण वाटणार नाही। देवनागरी जर शिकायचं असेल तर आपल्याला हे सर्व जे अक्षरांचे अवयव आहेत हे अवयव आपल्याला अगोदर शिकणं गरजेचं आहे, यांचा सराव करणं गरजेचं आहे। यांचा सराव आपण जर फळ्यावर जर केला तर तो विना खर्चिक सराव आहे, म्हणजे या ठिकाणी पेपर लागणार नाही किंवा रंग लागणार नाही किंवा बुरू असेल किंवा इतर साहित्याची काही गरज नाही। पण फळ्यावर आणि खडूने सहज आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करता येते। त्याच्यानंतर या ठिकाणी मी जर या उभ्या रेषा केल्या तर यांना जर आपण तसं कट काढण्याचा प्रयत्न केला, दोघा बाजूनी रेषा केला, तर हे सुद्धा आपल्याला आपली जी सराव, आपलं जे प्रॅक्टिस आहे, म्हणजे याच्याने काय होईल, आपला जो सराव आहे हा सराव कोणत्या अक्षराला कसा कट आहे हे आपल्या लक्षात येईल आणि ते आपल्याला सहज काढता येणार आहे। म्हणून शक्यतो फक्त चॉकने आपण उभी रेषा केली तर उभ्या रेषेला जर आपण आणखी रेषांच्या साह्याने बंदिस्त जर केलं तर आपल्याला त्या रेषाचाही अभ्यास होईल, बंदिस्त करण्याचा अभ्यास होईल। एक अक्षराचं वळण कसं आहे, अक्षराचे कट कसे आहेत हे सहज आपल्याला लक्षात राहतील। म्हणून तुम्ही त्या रेषांना बंदिस्त केलं तरीही चालणार आहे। आता याच्या पुढे आपण जे सारखी अक्षर आहेत, म्हणजे आता अ पासून आपण सुरुवात करणार आहोत, आता अ सारखी येणारी जी अक्षर आहेत यांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत। आता मी सुरुवातीला अ काढतो। आता बघा, अ करत असताना एक अर्धवर्तुळ केलं, त्याच्यानंतर हे दुसरं अर्धवर्तुळ आहे, त्याच्यानंतर आडवी रेषा आहे आणि त्याच्यानंतर उभी रेषा आणि त्याच्यानंतर आडवी रेषा। आता बघा या ठिकाणी किती आकार केले मी, अर्धवर्तुळ हा एक आकार केला, त्याच्यानंतर हा दुसरा आकार आहे, हा तिसरा आकार आहे, हा चौथा आकार आहे आणि हा पाचवा आकार आहे। आलं लक्षात? आपण किती आकार केले या ठिकाणी, अ करण्यासाठी पाच आकार केले आणि पाच आकारांना आपण योग्य पद्धतीने आपण त्यांची मांडणी केलेली आहे।
तेव्हा आपला अ तयार झाला. आता अ लिहिल्यानंतर अ जर आपण जर तयार जर केला तर याला आपण या ज्या रेषा आहेत या रेषा बंदिस्त जर केला, या रेषा जर ठळक जर केले आपण, तर याच्याने काय होईल आपल्याला हा कट कुठं बारीक आणि कुठं जाड आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात राहील आणि याच्याने अक्षर सुद्धा सुंदर दिसत, चांगलं दिसत आपलं. आता याच्याने आणखी एक फायदा काय होतो की ज्यावेळेस हे जे कट आहे हा कट आहे त्याच्यानंतर हा कट आहे त्याच्यानंतर हा कट आहे हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस शक्यतो याच्याने खडूने आपल्याकडनं जाड की होतो. तर हा आपण ज्यावेळेस रेषांनी आउटलाईन ज्यावेळेस आपण तयार करणार आहोत तर त्याच्याने आपल्याला बारीक तुकट काढता येणार आहे. हा एक आपला एक उपयोग चांगला होणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आम्ही अ तयार केलेला आहे. त्याच्यानंतर काही जे आहेत आता काही कलाकार जे आहेत देवनागरी लिहित असताना त्यांची स्टाईल वेगवेगळी असते. आता जो अची दांडी आहे हे पुढे आणतात काही याला जॉईन करतील. आलं लक्षात? आता प्रत्येकाची कोणाची स्टाईल ही जवळ करण्याची असेल, ही बाहेर काढण्याची असेल, कोणी या हा जो अ आहे आता या पद्धतीने हे करतात म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक जण सारखंच लिहिलं असं नाही. कोणाची स्टाईल हे एकच रेषेत मध्ये यायला पाहिजे असत, कोणाचा हा आकार पुढे असेल, कोणाचा आकार मागे असेल. आलं लक्षात? तर हे जे आहे कोणाची कॉपिंग तुम्ही अजिबात करायचं नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला सहज लिहिता येईल या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी आकार काय आहे, अर्धवर्तुळ आहे पहिला आणि दुसरा पण अर्धवर्तुळ आहे. तर हे दोन आकार तुम्हाला काढता यायला पाहिजे एवढंच तुमचं लक्षात असलं पाहिजे. दुसऱ्यांची कॉपी जर करत असणार तुम्ही तर काय होतं की आपण जे शिकत आहोत किंवा आपण जे शिकलेलो आहोत ते पण विसरतो आणि दुसऱ्याची नक्कल पूर्णही करू शकत नाही. म्हणून हे लक्षात घ्या तुम्ही जे शिकलेला आहात तुम्हाला जे जमतं तेच करण्याचा प्रयत्न करा. विनाकारण दुसऱ्याचा अ इतकं सुंदर आहे मी तसाच करण्याचा प्रयत्न करेल असं अजिबात करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस हे जे आकार आहे अचा आकार आहे हा तुमचा एकदा जर लक्षात आला तर तुम्ही कोणत्याही माणसाची कॉपी करू शकता. तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही अ तयार करू शकता. म्हणजे जोपर्यंत पूर्ण अ आकार तुमचा लक्षात येत नाही तुम्हाला समजत नाही तोपर्यंत दुसऱ्याची कॉपी अजिबात करायची नाही. तोपर्यंत तुम्हाला जसं जमत त्याच पद्धतीने तुम्ही अ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर अ सारखा या ठिकाणी उ आहे. आता या ठिकाणी मी आडवी रेषा केली त्याच्यानंतर हा एक आकार आणि त्याच्यानंतर हा आकार. दुसरा जो उ आहे तो पण तसाच. त्याच्यानंतर याला या पद्धतीने आता हा जो आकार आहे हा जोडत असताना वेगवेगळ्या स्टाईलने जोडतात. आता कोणास या पद्धतीने करत कोण सरळ आ करेल किंवा आणखी वेगळी स्टाईल. म्हणजे आपण हा जो आकार आहे आकार जोडताना वेगवेगळ्या स्टाईलने जोडतो तर आपल्याला यांच्यापैकी जो योग्य वाटेल जो सहज करता येईल तोच आकार आपण तयार करायचा आहे. आणि
आता समजा असा आकार तुम्ही तयार केला तर हाच आकार सर्व ठिकाणी तसा येऊ देण्याचा प्रयत्न करायचा, नाही तर एक ऊ लिहित असताना असा आकार, दुसरा ऊ लिहित असताना हा आकार, आणि तिसरा ऊ लिहित असताना हा आकार, असं वेगवेगळ्या स्टाईलने किंवा वेगवेगळे प्रकार पडू देऊ नका. तुम्ही जो आकार निवडलेला आहे, तुम्हाला सहज सोपा जो वाटतो तोच आकार तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि तशीच त्या अक्षराची ज्या वेळेस पुनरावृत्ती होईल तर तो तसाच आकार त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी ऊ याला जर आपण आउटलाईन जर केली किंवा हे आकार आपण बंदिस्त केले रेषांच्या साह्याने, हे आकार बंदिस्त केल्यामुळे काय होतो तुम्हाला तुमचं लक्षात येईल. आता बघा, अ लिहिला असेल तुम्ही तर अला जर आपण बंदिस्त केला असेल तर या पद्धतीने